सगळ्यांना विनंती की अगोदर तरी या ठिकाणी येतील, या ठिकाणी वरती पूजन करून आरती करून कोणीही ताईं सोबत आत्मदे येण्याचा प्रयत्न करते लोकने पंकजींचं आगमन होतंय। सगळे रस्ता सोडा, सगळे समोरच्या सगळ्या बाजूला सरका, समोर कॅमेरे आहेत, कॅमेरेकडे पाठ ठेवू देऊ नका। भगवान बाबा देवता बहु सुगंधित पुष्प आणि पांदू फोटो पाडतात तुम्ही बहु सुगंधित पुष्प आणि पांदू समर चरा चरे आरती भगवान बाबा, भगवान बाबा की, भगवान बाबा की, भगवान बाबा की, अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। ऐकून घ्या आता, आता यानंतर मजूर वाहतूक कामगार संघटना आणि लोकनेते गोपीनाथ राव मुंडे ऊसतोडणी वाहतूक व मजूर कायदा संघटना राय वैश्वनाय महाराज यांच्या प्रतिनिधी हे माननीय ताई सरपंच या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहे। राज महाराज महाधिवक्ते संबंध या सर्व उत्तर कामगारांची आजपर्यंत परंपरा राहिलेली आहे। समुद्र पर्यंत या दसऱ्याचं सीमोल्लंघन करून माननीय मुंडे साहेबांच्या आदेशाने सभासदी या सर्व उत्सव कामगार संघटना या कार्यरत होत असतात त्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना मी विनंती करतो की त्यांनी चला सगळे समोर चला बाकीचे बाजूला चला ऊसतोडणी कामगारांच्या वतीने लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वागत होणार आहे, सत्कार करणार आहेत। पंकजाताई या सध्या श्रीफळ वाढून भगवान बाबाचा
पूजा अर्चा करून आशीर्वाद घेता आहेत। चला ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी सगळे पाठी समोर या, समोर या, तुम्ही पाठी मागे सर, हे सरका सगळे बाजूला, फक्त ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी उद्या माननीय प्रमाणात ताईचा सत्कार होत आहे। भांगे माननीय गोपीनाथ जी खडे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड वाहतूक व मजूर मुकादम संघटनेचे माननीय श्रीमान जायबाई सर्जराव डोईपडे रामहरी दराडे बाबा साहेब दराडे सुखदेव सानप मारुति केकन सर्जराव जायबाई या सर्व संघटनेच्या प्रतिनिधींना मी विनंती करतो की आपण माननीय लोकनेता भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा या ठिकाणी तर स्वागत करतात आणि ताईंच्या आदेशानुसार आगामी दिशा हे सर्व कामगार संघटना पाळतील। लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वागत होत आहे ऊस क्वायता देऊन। अरे क्वायता दे पटकन क्वायता आणि भगवान बाबा की अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। यानंतर मी माननीय पंकजाताईंना विनंती करतो की आपण या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये यायचंय, या ठिकाणी मूर्तीचं पूजन होईल। त्यानंतर माननीय पंकजाताई आपल्या सर्वांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांना मी आवाहन करतो की आपण कुणी खाली मूर्तीच्या गाभाऱ्यामध्ये जायचं नाही, आपण सगळ्यांनी वरतीच थांबायचंय। त्या ठिकाणी फक्त पंकजाताई आणि लोकप्रतिनिधी, या ठिकाणी माननीय खासदार आमदार माजी आमदार यांना हे फक्त त्या ठिकाणी जातील। माननीय पंकजाताईंना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंदिराच्या गर्भगृहामध्ये यावं, या ठिकाणावरून त्यांना रस्ता द्या, खाली जाण्यासाठी रस्ता द्या त्यांना। अरे बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, त्यांनी जरा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे साहेबांना खाली जाण्यासाठी। अरे काय पण खाली
खाली गर्भगृहा मध्ये फक्त साहेब आमदार खासदार जातील, बाकी जण जाऊ नये खाली कोणी। राहुल सर, राहुल सर, अरे चप्पल घालून समोर येऊ नका रे। चला आता इथली गर्दी कमी करा, ताईंना अगोदर पूजेला बसू द्या आणि इथं जो माईक ठेवलाय माझी विनंती आहे सर्वांना, कारण आपण हा ऑनलाईन मेळावा करण्याचं ठरवलेलं आहे, तर इथे जेवढे आलेत ते सर्व हे नेतेगण आहेत, जास्तीत जास्त आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत। माझी विनंती, आपण आता इथे बसण्याची व्यवस्था आहे, सगळे मांडी घालून खाली बसा, मी सोडून मी थोडं लांब मागे 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 मागे। मागे बसा सगळे, मागे सरका, मागे सरका। माझी विनंती आहे, आपसात बोलू नका। जानकर साहेब या, स्वागत आहे। आपसात बोलू नका, नाही नाही काहीच बोलू नका। आमदार लोक बस बसा, आलेच कसं बसा, इथे तुम्ही दोघी जवळ बसा, इथे इथे या। माझं ऐकणार कोणी ऐकाय तर हे आवाज आत येत नाहीये, आवाज आत येत नाही म्हणून लोकांना, आवाज आत येत नाहीये माझ, इथे आवाज आला रे, आवाज आला। माईक वर कोण बसलाय? सगळे शांत बसा, सगळे शांत। माझी विनंती आहे, अरे माझं कोणीही कार्यकर्ते एकाचाच इन्स्ट्रक्शन ऐकतात, काय करावं? तुम्ही माझं ऐकणारत का? हाताची घडी तोंडावर बोट करा आणि गप्प बसा, गप्प बसा। हे मागचे तुम्ही माझे ऐकणारत का? मीडिया सोडून, मीडिया ऐकेल अशी अपेक्षा नाही, पण ते शांत बसलेत, तुम्ही ऐकणारच ना माझे, मग शांत बसा, कारण आपला हा आगळा वेगळा मेळावा आहे। सगळेजण प्लीज शांत बसा, मी बोलायचं का नाही?
मला ऐकायचंय की नाही? मग कृपा करून आपसात बोलू नका, एकमेकांना सूचना देऊ नका, शांत बसा, मला भगवान बाबाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ द्या. मी 5 मिनिटात तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. कोणीही आपल्या जागेवरून फोटोसाठी उठू नका, कोणीही आपल्या जागेवरनं फोटोसाठी उठू नका. माझी विनंती आहे, मला फक्त दर्शन करून येऊ द्या. हॅलो 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 ओम केशवायचा माधवायचा गोविंदान महाविष्णवीन महामधुसूदन महात्री विक्रमन्मा हर्षकेशन महापद्मा ब्रह्मानुर्धन महापुरुषोत्तमाय नमः. श्रीमद महापुरुष विष्णुज्ञ प्रवर्तमान आद्य मनोद्वितीय परार्धे वै स्व वारा अकल्पे वै स्व मनोंतरे कलियुगे कलिये प्रथम चरणे भारतवर्षे जम्बो दंडका अरण्य देशे गोधावर्या फल प्राप्त्यार्थ सद्गुरु भगवान बाबा देवता महा मनते आत्मना पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यार्थ सद्गुरु भगवान बाबा देवता प्रत्यार्थ पूजन महम करोमिताः तस्सद कृष्णार्पणवस्तुः जय विजयलाभारी प्राप्त्यार्थ पूजनमहं करोमिताः. एक चमचा पाणी घाला. कलशाय नमः. थोडं भगवान बाबाचं पायाला बनला. भगवान बाबा देवता महा गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसम सन्निधी कुरु. पूर्व दिशान महा ऋग्वेदाय महा पश्चिम दिशान महा यजुर्वेदाय महा दक्षिण दिशान महा सामवेदाय महा उत्तर दिशान महा अथर्ववेदाय महा वरुणाय महा कलशाय महासुरक्षा गंध पुष्पाने बांधू समर्पयामि हरदा कुंकुम आखंड सौभाग्यवती प्राप्त्यार्थ पूजनमहं करोमिताः तस्सद कृष्णार्पण वस्तुः. सद्गुरु भगवान बाबा देवता भेवन महा बहु सुगंधित पुष्पानी पांधु समर्पामि ओम गणानांत गणपति गुहावामहे प्रियनांत प्रियपति गुहावामहे निधिनांत निधिपति गुहावामहे पलीकडचं पली फुलवा. बहु सुगंधित पुष्पानी पांधु समर्पामि सुरास्ता गतोपि पुंडली काक्षणम स ब्रह्म भगवान बाबा देवता भिन महा वर्षमूर्तले फुल टाका. भगवान बाबा देवता बिन महासुगंधित पुष्पानी पांतु समर्पयामि अनुभदर कृतवो जंतु विश्वतो दब्दासो अपरितासा उद्भिदा देवानां जता देव शांति अंतरिक्ष शांति पृथ्वी रहा शांतिर विश्व देवा शांतिर देव शांति एतो यत समहि से ततोनो अभयम कुरु अन्न कुरु प्रजाभ्य कुरु न पशुभ्याः. ओम प्राणाय सह व्यनाय सह उदनाय सह समनाय सह आपनाय सह ब्रह्मणे नमः. हातामध्ये एक पेढा घेताय.
ओम ब्रह्मणाय सहायनाय सावधनाय सा समनाय सा आपनाय सा ब्रह्मणे नमः सद्गुरु गणपतिवर निवदाविन्महा सद्गुरु भगवान बाबा देवताविन्महा महानविद्यम गुड खाद्यानि भक्ष्य भोजनम अहम करोमि तहा तस्सद कृष्णार्पणवस्तु तुलसीदलानि पांडुसमर्पयामि पुनः पानी फिरवा हस्त प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पयामि तस्सद कृष्णार्पणवस्तु पुंडलिकावरदारिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु भगवान बाबा की जय। एक जन घेऊन पेज वाटा कोणतरी बाबा जय खाली बसा सगळे खाली बसा जागेवर बसा ताईच्या पाठीमागचे पुढचे सगळे खाली बसा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे खाली बसा खाली बसा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे पूर्ण राज्यात आणि देशात सर्व भगवान बाबाचे आणि मुंडे साहेबाचे भक्त ऐकत आहेत पाहत आहेत विनंती करून सांगतो खाली आज या ठिकाणी या वर्षी होत असणाऱ्या या कोरोनाच्या गंभीर पार्श्वभूमीवरती या ऑनलाईन दसरा मेळाव्यामध्ये लोकनेत्या माननीय पंकजाताई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या बरोबरच या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी आलेले आहेत मी हा दसरा मेळावा अनोखा आहे कधीच माझ्याशिवाय भाषणच कुणाला करता आलं नाही मला वाईट वाटायचं आज दोन मिनिटं सगळे शुभेच्छा देतील दोनच मिनिटं भाषण नाही काही नाही तर मी विनंती करते यजमान आहे तिथले धोंडे साहेब आपण 2 मिनिटं बोलावं त्याच्यानंतर मोनिकाताई 2 मिनिटं बोलतील मग मेघनाथही 2 मिनिटं बोलतील मग अक्षय 2 मिनिटं बोलतील प्रोटोकॉल जानकर साहेब बोलतील मग मी बोलेन ठीक आहे आता जे बाकी आपसात बोलू नका भगवान बाबाची मूर्ती दिसू द्या त्याला घेरू नका आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित झालेलो आहात राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री आपल्या सर्वांच्या आवडत्या पंकजाताई मुंढे यांचं आगमन झालेलं आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे साहेब हे दसरा मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये घेत असत गेली 3 वर्ष आपण पाहिलं पंकजाताई मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा खूप मोठा महामेळावा या सावरगावला झालेला आहे लाखो लोक जसं महाराष्ट्रात 2-3 दसरा मेळावे प्रसिद्ध आहेत शिवाजी आपल्या शिवसेनेचा मुंबईला त्याप्रमाणे नागपूरला आणि आपला भगवानगडावर म्हणजे सावरगावला होणारा हा महामेळावा दसरा मेळावा
मोठ्या उत्साहाने दरवर्षी पार पडतो। दुर्दैवाने यावर्षी कोरोना आहे आणि आपल्याला ऑनलाइन दसरा मेळावा घ्यावा लागलेला आहे आणि पंकजाचे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मी जास्त बोलू इच्छित नाही, पण गेले 7-8 महिने संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महामारीला लोक तोंड देत आहेत। पंकजाताई मुंडे ताई, प्रीतम ताई, आपल्या खासदार ह्या गेले 7-8 महिने संपूर्ण कोरोनावासियाच्या विरोधामध्ये आपल्या खासदार तो बऱ्याच ठिकाणी जाऊन कोविड सेंटरला त्यांनी भेटी दिल्या। पंकजाताईला बांद्रा ते राहत असल्यामुळे आणि तिकडे ते लॉकडाऊन केल्यामुळे त्यांना लवकर येता आलेलं नाही, परंतु त्यांचं लक्ष संपूर्णपणे आपल्या ह्या बीड जिल्ह्यावर आहे, राहणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न निघाला, त्याच्यामध्ये ताईचं लक्ष आहे। त्या लवादाच्या तोडणी कामगारांच्या, ऊसतोडणी कामगारांच्या, वाहतूकदारांच्या प्रतिनिधी आहेत आणि लवकरच त्याच्यामध्ये तोडगा निघेल। महाराष्ट्रात खूप सर्वत्र पाऊस होतोय, तसंही घाई करण्याची गरज नाही। कामगार बंधूंना सुद्धा ताईच्या वतीने किंवा मी या मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून सांगू इच्छितो की ऊस तोडणी कामगारांच्या राजकारणामध्ये आपण चुकीचा निर्णय काही घेऊ नका। मुंडे साहेबांनी स्थापन केलेली ऊस तोडणी कामगारांची चळवळ ताईच्या हातामध्ये आहे आणि ती ताईच्या हातातच राहिली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला सर्वांना खूप प्रयत्न करायचे आहेत। ऊस तोडणी कामगार ताई, ऊस तोडणी कामगाराचे महामंडळाचे, साखर संघाचे लोक हे योग्य असं तोडगा लवकर जाहीर करतील आणि आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल। त्यांना पण माहिती, मला माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती की पाटोदा, शिरूर आणि बीड जिल्हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे, त्यांना हक्काचे कामाचा मोबदला त्यांना नक्कीच मिळेल अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो। आणि ऑनलाईन दसरा मेळावा आहे, गर्दी नाही, लोक लोकांनी यायचं नव्हतं, लोक आलेले नाहीत, ते आपापल्या गावामध्ये आणि घरी बसूनच ऑनलाईन दसऱ्यामध्ये सहभाग घेतील अशी मला खात्री आहे। जास्त लांबवत नाही, परत एकदा पंकजाताईंनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा इथे येण्याची परंपरा कायम ठेवली आहे आणि ऑनलाईन काळाने दसरा मेळा ठेवला, त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांच्या भाई वाटचेला शुभेच्छा देऊन दोन शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। आज अत्यंत अनोखा, दरवर्षी वेगळ्या वेगळ्या नवीन अशा आकर्षणांनी भरलेला असतो हा माझा दसरा मेळावा, माझ्या भगवान बाबांची आणि माझ्या बाबांची भक्ती आणि शक्तीची ही परंपरा। आज आगळा वेगळा हा दसरा मेळावा मी ह्याच्यासाठी म्हणते की या दसरा मेळाव्याला आज मी सांगितलं होतं कोणीही येऊ नये, हा दसरा मेळावा पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे, तरीही खूप लोक या दसरा मेळाव्याला राज्यभरातून येत आहेत। 5-5 किलोमीटरला बॅरिकेटिंग पोलिसांनी लावून गाड्या अडवल्या आहेत, त्यामुळे लोक चिखल तुडवत चालत येत आहेत, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं। कारण आज मी हेलिकॉप्टरनी न येता गाडीनी आले, कारण मुंडे साहेबांनी हेलिकॉप्टरनी या दसऱ्याला यायची परंपरा होती आणि लोकांनी मला शपथ घातली होती ताई हेलिकॉप्टरनीच दसऱ्याला आलं पाहिजे, पण आज जी करोनाची लागण झाल्यामुळे देशामध्ये नाही जगामध्ये महामारी झाली आहे, अतिवृष्टीने माझा शेतकरी बेजार झाला आहे आणि या सगळ्या प्रसंगामध्ये आपण हा ऑनलाईन मेळावा घ्यायचं ठरवलं, त्यामुळे मी ठरवलं की आपण यामध्ये हेलिकॉप्टरनी येण्याची जी परिस्थिती नाही आणि म्हणून मी गाडीने आले। सकाळी मी 8:30 वाजता घरातून निघाले, गावात प्रत्येक गावात स्वागत लोकांनी केलं, विजयादशमीचं सोनं दिलं, खूप खूप आशीर्वाद दिले। मला लक्षातच आलं नाही की एक वर्ष मागच्या दसऱ्या ते या दसऱ्यामध्ये कसं उलटून गेलं। भगवान बाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे, ही जरी इथे मूर्ती आपल्या पाठीशी आहे, ती एक मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे,
तरी भगवान बाबा स्वयं त्यांचीच मूर्तिमंत आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत हे मला येताना प्रत्येक किलोमीटरवर जाणवत होते. आज या कार्यक्रमाला नको मी म्हणत असतानाही भगवान भक्त ओढीने आलेत आणि एक एक व्यक्ती असा आहे ज्या व्यक्तींनी इथे किमान दरवेळी 4-5 हजार लोक त्यांच्या सोबत येत असतात. म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं, आता डॉक्टर साहेब आमचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर कराड साहेब आलेत. कराड साहेबांना मी बघितलं, त्यांना मी म्हटलं तुम्ही बोलता का, ते म्हणले नका तुम्ही नका बोलू. मी म्हटलं धोंडे साहेब तुम्ही इथले आहात, तुम्ही यजमान म्हणून बोला. या कार्यक्रमाला आवर्जून माझे बंधू कुठे गेले, माधवराव जानकर, त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधीही पूर्ण होत नाही. आता या जोडीला दृष्ट लागू नये बाबा, फार दृष्ट लागते मग. आणि माझ्या दोन्ही बाजूला खूप चांगल्या कर्तबगार आमदार आहेत. एका बाजूला मोनिका राजे बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला मेघना बोर्डीकर बसलेल्या आहेत. या सुद्धा खास आवर्जून दर कार्यक्रमाला येतात, या कार्यक्रमालाही ते आवर्जून आलेले आहेत. या मंचावर आत्ताच आपल्याला मार्गदर्शन धोंडे साहेबांनी केलं. माता या प्रदेशाचे अनुसूचित जाती जमातीचे मोर्चाचे अध्यक्ष बाल्मिक निकायजी जे आलेत, या मंचावर उपस्थित सविता गोल्हारे आहेत, अजय धोंडे आहेत, मंचावर उपस्थित सगळ्या माजी आमदार केशवदादा आहेत, आदरणीय रमेशरावजी आडसकर आहेत, अक्षय मुंदडा आहे, आमचे तर्जेराव तात्या, युवा मोर्चाचे अध्यक्ष इकडचे निळकंठ चाटे बिडचे, आणि मला तर पदाधिकारी आमचा जिल्ह्याचा अरुण मुंडे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष, आणि सगळ्यात तरुण जिल्हा राज्यामध्ये तरुण असेल आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे माझा भाऊ, आमचे डॉक्टर काळुंदे, लिहिणारा माणूस बीडचा असल्यामुळे सगळ्यांचे नावं नाहीत, मी तुमचे चेहरे बघून नाव घ्यायले, आणि डॉक्टर काळुंदे इथे आलेले आहेत माझ्या बरोबर. हे माझे ऊसतोडणी कामगार, ऐका जरा, संघटनेचे सगळे दिग्गज आलेले आहेत सगळे, त्यांनी माझं स्वागत केलंय. लोकनेते गोपीनाथराव मुंडे, उस्तोडणी वाहतूक व मजूर मुकादम संघटना महाराष्ट्र राज्याचे, श्रीमंत जायभाय, सर्जेराव डोळफोडे, रामहरी दराडे, बाळासाहेब दराडे, सुखदेव सानप, मारुती केकान, सर्जेराव जायभाय, आमचे दत्तोबा दादा जे त्याचे मुख्य अध्यक्ष आहेत, म्हणजे मला वाटतं मी जन्मल्यापासून बघायले तसेच आहेत ते, अजूनही जोरात आहेत. आणि आमचे गोपीनाथ खाडे, केशवदादांचं मगाच मी नाव घेतलं, कुणाचं राहिलं असेल तर मला क्षमा करावी. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा दसरा मेळावा ऑनलाईन व्हावा याच्या माझ्या आव्हानाला प्रतिसाद देते, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या आपल्या टी व्हीच्या समोर बसून ह्या माझ्या मेळाव्याचं मार्गदर्शन बघणारे भगवान भक्त सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना मी नमस्कार करते. त्यांना माझा सगळ्यांना विजयादशमीचा खूप खूप त्या सर्वांना शुभेच्छा देते. विजयादशमीचं काय महत्व असतं तर सीमोल्लंघन आपण नेहमी करतो, करत आलोय मुंडे साहेबांपासून. हे सीमोल्लंघन दरवेळी वेगवेगळ्या माध्यमातून करायचं, कधी मुंडे साहेबांना दिल्ली दिसायची तर कधी मुंडे साहेबांना मुंबई दिसायची. एका मेळाव्यात मुंडे साहेबांना पंकजा दिसली आणि त्याच्यानंतरच्या मेळाव्याला मुंडे साहेब आपल्यामध्ये राहिले नाही. ही जबाबदारी फार मोठी आहे. आज जेव्हा मी परळीवरनं या सावरगाव गडाकडे येत होते, या भगवान भक्ती गडाकडे येत होते, गावोगावी लोक माझं स्वागत करत होते. मला कळलं नाही की कशामुळं माझं एवढं स्वागत करतात. अक्षरशः महिला सुवासिनी मला ओळखतात माझ्या चेहऱ्याकडे बघून, तुमच्या लक्षात आलं असेल. फुलं घेऊन माझ्या ओटीमध्ये टाकतायत. एका शेतामध्ये म्हातारा म्हातारी उभे होते, त्यांनी एवढे बॅगमध्ये फुलं भरून दिले आणि मला म्हणले ताई भगवान बाबाला ते फुलं व्हा बरं का, आमचे तुला आशीर्वाद आहेत. माझं मन भरून आलं, इतकं माझं मन भरून आलं. हनुमानगडाकडे मी आले, हनुमानगडाचे खाडे महाराजांनी तिथे माझं स्वागत केलं. मला एवढं म्हणजे अवघडासारखं झालं. 5 समया लावून मध्ये मला बसून माझ्यावर फुलाचा वर्षाव करून 10-12 हार माझं तोंड त्याच्यामध्ये बुजेपर्यंत घालून माझा आशीर्वाद दिले. मी फक्त दंग होऊन बघत होते आणि विचार करत होते की काय आहे, काय ही किमया आहे, मी काय करू शकले या लोकांसाठी, काय एवढं प्रेम करतात, काय एवढं माझ्याविषयी यांच्या मनामध्ये आदर असेल, प्रेम असेल. फक्त बघितलं मागे वळून भगवान बाबांची मूर्ती दिसली आणि मुंडे साहेबांची कीर्ती दिसली आणि लक्षात आलं हे आपल्याला संपू द्यायचं नाही, हे मरू द्यायचं नाहीये, हे खांद्यावर वजन जे आहे ही वारसा चालवण्याचा, ही परंपरा चालवण्याचा, हे वजन माझ्या खांद्यावर नसून तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घेतलंय आणि म्हणून तुम्ही मला एवढं प्रेमाने इथे बोलवलंय. आज तर मी एका ग्रामपंचायतीची सदस्य देखील नाही. मी आज राजकारणामध्ये
गेले 8-9 महिने मागे वरून पाहते, मला आता येताना सगळ्या म्हातारे डोक्यावरून हात फिरून म्हणाले माय लय बारीक झाली. मी म्हणलं आता जरा कोरोनामध्ये घरी बसले जरा व्यायाम बियाम केल्या. अगं तुझ्या तुझ्यामुळे आम्ही लय बारीक झालो, तुझी खूप काळजी वाटते. काय काळजी वाटत असेल त्या माऊलीला माझी? काळजी करायची गरज आहे का माझी? आहे का? काय गरज आहे माझी काळजी करायची? तुम्हाला माझी काळजी, मला तुमची काळजी आहे, हीच शक्ती आहे. मी देवासमोर भगवान बाबांसमोर हात जोडून हेच सांगते, कुठलीही संपत्ती कमी झाली, थोडी प्रॉपर्टी कमी झाली, थोडी जनसंपत्ती कमी झाली, तर ही जनसंपत्ती कमी होऊ नये हेच आशीर्वाद कर. मला कोणत्याही मोठ्या संत म्हणता समोर लोक घेऊन गेले ताई काहीतरी मागा, मी म्हणायचे देवा माझ्या दारातली गर्दी कधी कमी होऊ देऊ नको आणि माझ्या लोकांच्या मनातलं माझ्याविषयीचं प्रेम आणि अपेक्षा कमी होऊ देऊ नको. ज्या व्यक्तीविषयीच्या प्रेम आणि अपेक्षा मरून गेलेल्या असतात तो राजकारणात कितीही मोठा झाला तरी लोकांना त्याचं सोयरसुतक नसतं. आणि ज्या व्यक्तीविषयी प्रेम आहे, ज्या व्यक्तीविषयी आस्था आहे, त्या व्यक्तीकडे काहीच पद प्रतिष्ठा नसली तरी लोकांच्या मनामधला ताकद उत्साह तसाच कायम असतो हे मी गेले 8 दिवस झाले बघत आहे. खूप चर्चा चालली होती, पंकजाताई गेल्या, आता पंकजाताई घरीच बसल्या, पंकजाताई बाहेरच येणार नाही, आता पंकजाताई घरीच बसल्या, राजकारण सोडून दिलं, बाहेर येत नाही, अपप्रचार झाला. मी अरे राजकारण कसं सोडून देईन मी, आता करोना काय मी बोलवलाय का माझ्या विरोधी पक्षांनी बोलवलाय? हा दुसऱ्या देशातून आलाय, आपला काही संबंध आहे त्याच्याशी? आणि जगाला झालाय. मी रेड झोन मध्ये होते, मला कलेक्टर म्हणले रेड झोन मधून तुम्हाला इकडे येता येणार नाही, 14 दिवस घरामध्ये बसावं लागेल, एकही माणूस बाहेर नाही जाणार, एकही आत येणार नाही. मी म्हणलं असं करून मला तर मरूनच जाईल, मुंडे लोक अशा कसे बसतील घरात लॉक करून. मी म्हणलं ठीक आहे. मग नंतर मी यायला परवानगी मागितली मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला, तेव्हा मला सांगितलं रुमी येऊ नका ताई, खूप गर्दी होईल आणि खूप लोकांना करोनाची लागण होईल, आम्ही विनंती करतो ही गर्दी टाळण्यासाठी तुम्ही येऊ नका. मी ते पण मान्य केलं आणि माझ्या वडिलांचं ऑनलाईन दर्शन मी घेतलं. पण आज दसऱ्यासाठी जेव्हा मला यावं का नाही यावं का नाही सगळ्यांचे वेगवेगळे सल्ले येत होते तेव्हा मला राहवलं नाही, मुंडे साहेबांचं दर्शन मी ऑनलाईन घेतलं. पण भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय माझा दसरा होऊ शकत, कारण भगवान बाबामध्ये डबल दर्शन आहे. माझ्या बापाचा आत्मा भगवान बाबांच्या मध्ये आहे, बापाची भक्ती भगवान बाबांच्या मध्ये आणि तुमची शक्ती आहे, म्हणून मला हे दर्शनाला येण्याशिवाय भागच नाही. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत आणि मी जिवंत असेपर्यंत दसऱ्याला भलेही मी रांगेत उभं राहून येईन पण मी दसऱ्याला सावरगावला माझ्या भगवान भक्तीगडावर येईन. भले माझं भाषण असेल नाही तर नसेल पण मी भगवान भक्तीगडावर दर्शन घेतल्याशिवाय माझा दसरा साजरा करू शकणार नाही. आणि म्हणून मी आज इथे आले, तुम्ही आलातच, रिस्क घेतलीच, मी पण मास्क काढून टाकला. मी जाऊ दे आता, तुमच्या आशीर्वादाने जे होईल ते होईल. घोषणा देणारे पुणे पिंपरी चिंचवडचे, मी आले. मग आता लोकांना वाटायला आम्ही उगच म्हणलो पंकजाताई बाहेर येणार बाहेर येणार, आता आल्या तर झालंच कल्याण. एवढा पिकाचा दौरा केला, पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यात आले, लोकांना म्हणलं येऊ नका, एवढं स्वागत शेतात गेले. अहो कुणी माझं फुलांनी स्वागत केलं तर कुणी माझं अश्रूंनी स्वागत केलं. हे योग राजकारणात प्रत्येकाच्या वाट्याला येत नाहीत. अश्रूनीच्या शेतकऱ्यांनी माझं स्वागत केलं आणि म्हणला ताई आम्ही असं कसं जगावं माझ्या मनामध्ये, त्याचे अश्रू मला समजले. त्या शेतकऱ्याच्या आज पोटात घालायला अन्नाचा दाना त्याला नाही. त्या पीक पाहणी केली मी, अतिवृष्टीची पाहणी केली, सरकारला सांगितलं तुमचे पंचनामे आम्हाला माहीत नाहीत, सरकारला सांगितलं आम्ही मागणी केली की तुम्ही दिवाळी माझ्या लोकांची गोड करा. माझं ऐकण्यात आलं आणि काल मी वाचलं की या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांचाही आज मेळावा आहे शिवसेनेचा. मी त्यांना सुद्धा विजयादशमीच्या शुभेच्छा देते. समस्त महाराष्ट्रातील लोक आज त्यांच्या भाषणाकडे बघत आहेत. त्यांनी 10,000 कोटीचं पॅकेज दिलंय, मी त्याचंही अभिनंदन करते आणि स्वागत करते. पण मी त्यांना विनंती करणार आहे, हे पॅकेज पुरेसं नाही. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासमोर हे पॅकेज पुरेसं नाही. आपण अजून जरा उदारता दाखवा आणि या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा 10,000 कोटीमध्ये. एवढा रुमाल माझ्या येणार नाही की माझ्या या शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जातील. त्यामुळे आपण नक्कीच, विश्वास आहे मला की या शेतकऱ्यांना अजून दिलासा देताल. सगळीकडे गेले पंचनाम्याला कुणी आलं नाही, सोयाबीन गेलं,
कापूस गेला, मूग गेला, उडीद गेला, आलेत ना जालन्याचे लोक इथे आलेत, आता मला भेटले, तिकडचे कंधारचे आलेत, आमच्या मेघनातही आल्यात, त्यांच्या दौऱ्यात होते मी, अत्यंत शेतकऱ्याचे हाल आहेत. आणि त्यामुळे या शेतकऱ्याला, या बळीराजाला आता चांगले दिवस आणण्यासाठी सरकारला मायबाप होऊन निर्णय घ्यावा लागेल, नाही तर विरोधी पक्षाला रस्त्यावर यावंच लागेल. हा आपल्याला फार महत्त्वाचा विषय भविष्यामध्ये हाताळावा लागणार आहे. त्यानंतर मी बीडमध्ये दाखल झाले. दुसरा विषय लागला ऊसतोड कामगारांचा. ऊसतोड कामगारांचा हा विषय, आज मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व ऊसतोड कामगार, ज्यांच्यापर्यंत हे माझा संदेश जाईल का नाही माहित नाही, पण खूप लोक इथं आलेले आहेत. मुकादमे व्हिडिओ बरोबर जातो फडात, व्हिडिओ कॉल करत होते मला, व्हिडिओ कॉल. जेव्हा कोरोनाची लागण झाली, तेव्हा पावसामध्ये माझ्या ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, तेव्हा हे ऊसतोड कामगार मला व्हिडिओ कॉल करायचे, ताई बघा पाया सगळ्या माझ्या, ताई बघा आमच्या भाकरी भिजल्या, आम्हाला खायला काही नाही, आमचे कुडं पडले, आम्हाला घेऊन जा इथून. तेव्हा मी सांगितलं होतं मी करोनाचे सगळे नियम तोडून सांगलीला निघेन. मला सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला, त्यांनी मला हक्काने रागवतात, संबंध आमचे प्रेमाचे आहेत, मोठे भाऊ आहेत, मला म्हणले किती आदळ आपट करशील, म्हणलं मला ऊसतोड कामगारांसाठी आदळ आपट करावंच लागेल. म्हणले जर एका ऊसतोड कामगाराला जर इजा झाली तर तुझी जबाबदारी, म्हणजे हो जबाबदारी आहे, त्यांच्या सगळ्या तपासण्या करतो, पण मला त्यांना त्यांच्या घरी पाठवू द्या. पवार साहेबांना मी बोलले, त्यांनी पण त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला आणि तुम्ही सगळे घरी आलात. आता तुम्हाला घरी बसा वाटेना आणि बाहेर जाता येईना, आहे का नाही? कोण आहे कामगार बिंगणारे आलेत काही तर ऊस तोडताव का कुठं? मग आता काय करणार? मी सांगितलं जाणार का नाही ऊस तोडायला? भरा मग उद्या भरा. सगळी संघटना इथं आली आहे. दोन बैठक केशवदादा, दोन बैठकीत भांगे दादा, आता सगळ्यांचे नाव घेऊ नका, आपसात भांडताल नाही तर कोयते घेऊन. दोन बैठकीत हा विषय मिटत होता का नाही, मिशत होता का नाही हा विषय? त्याला 2 महिने का लागले? माझ्यामुळे लागले? माझ्यामुळे लागले का? लोक काही उठले की स्टेटमेंट केलं, पंकजा मुंडेंविषयी स्टेटमेंट केलं, म्हणजे हेडलाईनच होते. कुणीतरी बोललं मुंबईत बसून निर्णय होत नाहीत. मी म्हणलं मग काय धाब्यावर बसून निर्णय करायचे? धाब्यावर बसून तुम्ही निर्णय करता? ऊसतोड कामगारांचे मेळावे कसे पाडायचे, कसे आडवायचे, कसे जिरवायचे? हा मुंबईत का बसून निर्णय होत नाही? ऊसतोड कामगाराचा माणूस मुंबईत नाही, दिल्लीत सुद्धा बसला तर काय बिघडता तुमचा? म्हणजे ऊसतोड कामगारांचा नेता फडातच असा? ऊसतोड कामगारांचा नेता सुद्धा तुम्हाला फडातच बसायला पाहिजे? ऊसतोड कामगारांचा नेता मुंबईत बसायला पाहिजे, दिल्लीत बसायला पाहिजे, तर त्यांना न्याय होईल. हो मी मान्य करते ऊसतोड कामगार महामंडळ झालं नाही. हो मी मान्य करते ऊसतोड कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी यश आलं नाही. आता ते का आलं नाही तेही तुम्हाला कळलं असेल. जर 2 महिने भिजत गोंगडं ठेवणाऱ्यांनी 5 वर्ष माझ्या महामंडळाचं जर भिजत गोंगडं ठेवलं असेल तर ती हो जबाबदारी मी स्वीकारते. मी आपल्या सर्वांना एक सांगते, ऊसतोड कामगारांच्या लढ्यामध्ये मी सहभागी झाले म्हणे कारखानदार ऊसतोड कामगारांचा नेता होऊ शकत नाही. आणि यांचं बरं आहे, यांच्याकडे कुठला कारखाना नाही, त्यांचं बरं आहे. मग आता मग मुंडे साहेब कारखानदार नव्हते का रे? किती कारखाने चालवले, सगळे लॉसमध्ये चालून चालून माझा कारखाना लॉसमध्ये गेलाय. साहेबांच्याकडे कारखाने होते का नाही? मग साहेब चालत होते, साहेब ऊसतोड कामगारांचा कारखान्याबरोबर नेतृत्व करत होते. आता माझ्याच कारखान्याचं राहिले, सुरू नाही माझा कारखाना. मागच्या संपामध्ये सुद्धा माझा कारखाना मी 1.5 महिना उशिरा सुरू केला, तोडी दिला नाही, मी करार केले नाही. का? कारण माझ्या कारखान्याचा, माझ्या कामगारांचा संप चालू आहे. आज सगळ्या सत्ताधारी पक्षाचे कारखाने आहेत आणि संप करणारे माझे कामगार आहेत. बनणाऱ्याला काय होतं, जा जेलमध्ये जा, संप करा. अरे तुम्ही जेलमध्ये गेला तर माझं दुःख तरी आईची माया दाईला येत नसते. कोरोनामध्ये तुम्हाला अडचणीत आणायचं नाही. शरदचंद्र पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, जयंत पाटील साहेबांशी चर्चा झाली, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर साहेबांशी चर्चा झाली, 10 बैठका झाल्या. मग कुठे अडलंय, कुठे अडलंय? अरे काय आम्हाला स्वाभिमान आहे की नाही? कोणी म्हणतं लवाद नको, कोण म्हणलं लवाद नको? ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी लवादात नको, कारखानदाराचा प्रतिनिधी लवादात नको कोणी म्हणलं का? कोणी म्हणलं का जयंत पाटील नको,
कोणी म्हणलं का कारखानदारांवर जयंत पाटील अन्याय करतात म्हणलं का कोणी? कोण नको म्हणलं? मी लवाद नको. आणि ऊसतोड कामगारांच्या संघटना म्हणाल्या. अरे किती दुष्काळ होता, खायला नव्हतं 2015-14 मध्ये मुंडे साहेब गेल्यावर. त्या दुष्काळामध्ये आपण 25% भाववाढ दिली की नाही? पुन्हा 5% दिली. काय परिस्थिती होती तेव्हाची कारखान्यांची? जाऊ द्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि दुष्काळ. तुमच्या कष्टाच्या तुमच्या घामाच्या जाणीव मला आहे. आज मी दुर्गाष्टमीची वेळ दिली होती. मी दुर्गाष्टमी पर्यंत जाहीर करा सांगितलं होतं. मी या पीक पाणी केली, हा अतिवृष्टीचा दौरा केला आणि मी काल सांगून टाकलं की माझ्या ऊसतोड कामगारांना एवढं लाचारी मला पत्करायचे नाही. आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे. तुम्ही किती बैठका लावल्यात, काय बैठका लावल्यात, आता तुम्ही ठरवा. मला आता शरद पवार साहेबांवर विनंती करायची आणि मला विश्वास आहे जर त्यांनीच हा विषय सोडवायचा आहे. आम्ही सुरुवात करून दिली, आता तुम्ही पुढची बोली बोला. 21 रुपयापासून 21% 40% 50% पण काय तो आकडा सांगून टाका. माझा कामगार कोयता घेऊन निघणार आहे. आता कामगार स्वाभिमानी आहे, कामगार स्वाभिमानी आहे, मला विश्वास आहे. अरे तुमचा 2-4 रुपये कमी मिळाले तर मीच आहे ना पुढं. मी तुम्हाला काय ते कमी पडू देणार नाही. पण हे ही पद्धत नाही. ऊसतोड कामगारांचा मेळावा एका पक्षाचा असू शकतो का? आतापर्यंत कोणत्या पक्षाने ऊसतोड कामगारांच्या विषयांवर कधी पत्र काढलंय का? साहेब असताना साहेब भाजपचे नेते, मी भाजपचीच आहे, पण काढलंय का? मग काय झालं? पक्षाचं पत्र काढल्याने काय झालं? दुसरे कारखानदार म्हणले आम्ही तुमच्या पक्षाचेच नाहीत. काय झालं तिथे? माझ्यामुळे अडले? पक्षाचा दौरा झाला त्याच्यामुळे काय झालं? आता कारखानदार राष्ट्रवादीचे आता भाजपचे आहेच की ते आम्हीच आहेत 2-4 राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत. मग त्याला पक्षाचं स्वरूप आलं. तरी मला विश्वास आहे, मी पवारसाहेबांशी बोलले आहे अनेक वेळा आणि बोलणार आहे. मी माझी भूमिका सांगितली आहे. माझ्या भूमिकेशी पूर्ण संघटना माझ्या सोबत आहे. त्यांना विश्वास आहे, तुम्हाला विश्वास आहे. लोकांचे कारखाने सुरू होऊन चालले तरी पण हे लोक अजून बैठका लावत असतील तर आम्ही लाचार होऊन दरवाज्यात बसून बैठका घेणार नाही. आता तुम्हाला जे जाहीर करायचे ते 27च्याच बैठकीत तुम्ही जाहीर करा, नाहीतर यामध्ये काय करायचंय ती माझी भूमिका पुढे असेल. फडातलं गालेले माणसं सुद्धा काढून घेता येतात. माझ्या मनामध्ये स्वार्थ नाही. मी सांगितलं मी शेवटच्या लाईनमध्ये उभं राहीन पण इथे दर्शनाला येईन. तुम्ही मला जरी म्हणले नाही, मी म्हणलं त्या दिवशी मी नाही तर कुणाला, मेघनाला करा, मोनिका ताईंना करा, नाहीतर कुणालाही करा, पण माझ्या कामगारांचा प्रश्न म्हण. मी आपल्या सर्वांना विश्वास देते, तुमच्यावर अन्याय होणार नाही, होऊ देणार नाही. माझी भूमिका कधीही अन्यायाची नाही. आणि या सगळ्या प्रश्नांवर मी जेव्हा बोलते तेव्हा मला विश्वास एकच असतो की हे लोक माझ्यावर अंधळा विश्वास ठेवून डोळे बंद करून माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत. कारण त्यांना माहिती आहे की ताईंच्या पोटात एक आणि ओठात एक असा ताईंचा स्वभाव नाही. जे आहे ते सरळ आहे. मी निवडणुकीत हरले, पराभूत झाले. माझ्यापेक्षा पराभूत माझी जनता वाटली, माझे कार्यकर्ते वाटले. फक्त परळीचे नाही, राज्यभरातल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू झाकले. आत्ताही रस्त्याने येताना मायमाऊली माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. मी सगळ्यांना सांगितलं, अरे काय एवढं मनाला लावून घेतलंय? अरे मुंडे साहेब आपल्यातून गेले त्याच्यापेक्षा मोठी घटना घडली का? आपल्याला कोणीच हात लावू शकत नाही. ही अशी मूठ एकजूट आपण जर ठेवली तर कोणी आपल्याला हात लावू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आपल्याला कोणी तोडायचं असेल तर काय करू शकते हरवण्यासाठी? हे मूठ उघडायचा प्रयत्न कर. असं मारता येतं का कोणाला? असं मारता येतं, असं मारता येतं. ही वज्रमूठ ही उघडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल? जिंदगी के रेस में जो लोग आपको दौड़ करके हरा नहीं सकते, जिंदगी के रेस में जो लोग आपको दौड़ कर हरा नहीं सकते वो आपको तोड़ कर हराने की कोशिश करते हैं. मी किती ही पळायला तयार आहे, मैं दौड़ने के लिए तयार हूं और रेस में कभी तक दौड़ती रहूंगी, पर मैं तोड़ मेरे लोगों को तोड़ने के लिए कभी भी तयार नाही. तुम्हाला आता थोडं हिंदी बोलावं लागेल ना, मी राष्ट्र सचिव झाले ना, थोडं हिंदी ते भाषण करावं लागेल की नाही? पुन्हा माझं नाही तर मेरा कालवण सांड्या मैं पड्या असं नको व्हायला ना पुन्हा. म्हणून मी जर या रेसमध्ये पळायले तर मी कितीही पळत राहीन, माझा ऊर फुटेपर्यंत पळत राहीन, पण माझी ही वज्रमूठ कोणी तोडलेली मला चालणार नाही.
या वज्र मुठीच्या जीवावर चांगल्या माणसाला काम केलं. किती काम केलं हो. मी तर म्हणलं पुढच्या 5 वर्ष नारळ माझ्याच कामाचे फोडणार आहेत. 5 वर्ष राहील तर अजूनही काय नाही केलं आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात. आता हे सिंदखेड राजाऊन आले, डॉक्टर कायंदे, किती कामं झाले त्या काळामध्ये. मी आत्ता इकडे आले, मला वाटतं नाशिककडनं आलेत आमचे धात्रक वगैरे, आमचे अशोक आलाय पुण्यावरनं, या सगळ्या कानाकोपऱ्यातनं. हे पाथर्डी तर मोनिकाताईच सांगू शकतील, मेघनाथ ताईच आता पहिली टर्म आहे, आमच्या टर्ममध्ये असतात, तेही नटवून टाकलं असतं सगळं तालुका. राहुल आहे त्यांच्याच जिल्हा परिषद गटात. जानकर साहेब, आपण किती गाई मेंढर वाटले ते बचत गटाला. काय नाही, खूप काम, खूप लोकांपर्यंत पोचण्याचं काम केलं आणि आता हे काम असंच राहील. आम्ही स्वतः बजेट देत होतो, स्वतः काम करून घेतो. आता बजेट कसं घ्यायचं, काम कसं करायचं, रस्त्यावर कसं उतरायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आता जी नवीन जबाबदारी आहे ती जबाबदारी असे लोक, म्हणजे तुम्ही तर मला काही कळलं ना, मी मंत्री झाल्यावर मला एवढी फुलं दिली नाही. तुम्ही राष्ट्रीय मंत्री झाले, मी राष्ट्रीय मंत्री पक्षाची झाले, मंत्री म्हणजे अशी नाही झाले. पण एवढा उत्साह. आता मुंडे साहेब दिल्लीत गेले होते. मुंडे साहेब दिल्लीत गेल्यानंतर आपल्या देशातल्या लोकांना मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसाचं नेतृत्व करणारा माणूस आला म्हणून आनंद झाला. आज मला जे पद मिळालंय ते माझ्या या प्रवासामध्ये एक छोटासा एक घटना आहे, एक मला मिळालेली संधी आहे. पण तुम्हाला आनंद त्याचा किती झाला. आणि ही संधी ही कशासाठी आहे, तुमच्या भल्यासाठी. त्याच्याने काय करता येणार आहे, पक्षाचा काम वेगळ्या स्तरावर करता येणार. मी काय बदलणार नाही, महाराष्ट्र सोडून निघून चालले घर बदलायले असंही काही नाही, जिथं आहे तिथंच आहे. बीड जिल्हा हा माझा भूमी, माझा मी इथली भूमी पुत्र इथली आहे, मी इथली जन्म माझा इथे झालेला आहे, ही माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. मी इथंच राहणार आहे, मी महाराष्ट्रात लक्ष देणार आहे आणि देशातही आपलं काम वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिकडे असतील की ऊसतोड कामगार एवढ्याला का फॅक्टरी आपण तिथं जाऊ, काही लोकांना तिथं पाठवू आपण UPला वगैरे ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवायला पाठवू ना. त्यामुळे आपल्याला एवढं मोठं काम करायची संधी मिळाली. खरं तर हा मेळावा मला आता वाईट वाटलं. मी बॅरिकेटिंग बघितलं, 6-7 किलोमीटरवर बॅरिकेटिंग आहे, पोलिसांनी सगळीकडे रस्ते अडवलेत. मी लोकांना आव्हान केलं तरी लोकांनी आलेच आहेत आणि अक्षरशः तुडवत 5-5, 6-6 किलोमीटर चालत आलेत. कसं यांचे ह्या प्रेमाचं पांग फेडू शकते. त्यांच्या प्रेमाच्या प्रत्येक आशीर्वादावर माझ्या रक्ताचा आणि घामाचा प्रत्येक थेंब मिसळूनच मी काम करू शकते. म्हणजे मी कसल्याही कर्जातून मुक्त व्हायला तयार आहे. कुठलंही कर्ज माझ्यावर नको वाटतं, मला वाटतं हे फेडावं, पण तुमच्या कर्जातून मला मुक्त व्हावं वाटत नाही, मला तुमच्या कर्जातच राहावं वाटतं. हे तुमचं आणि माझं कर्जदाराचं नातं आहे. तुम्ही देणदार आहेत आणि मी लेणदार आहे. हे नातं असंच राहू द्या, असंच प्रेम माझ्यावर करा. आज प्रीतमताईने आल्या, मला प्रीतमताईची खूप आज आठवण आली. प्रीतमताईला खूप ताप आलाय, घसा कफ झालाय, विकनेस आलाय, आता काय झालंय माहीत नाही, कारण करोनाची टेस्ट केल्यामुळे ते आल्या नाही इथे. आणि मला आज त्याची आठवण येते की या 5 वर्षामध्ये प्रीतमताईची रॅली असायची आणि मी हेलिकॉप्टरनी यायचे. आज मला थोडंसं एक हात मोडल्यासारखा झाला, पण प्रीतमताई इथे नसल्या तरी नक्की त्या पण आपल्या सगळ्यांच्या जे निर्णय झाला आहे आदेशाप्रमाणे आपला ऑनलाईन दसरा बघत असतील. आपण सर्वजण नक्की या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऑनलाईन दसरा बघणाऱ्यांना मी एवढंच सांगणार आहे की जराही तुम्ही धीर सोडू नका. कधी आपल्याला एक व्यक्ती हा एका संघटनेपेक्षा मोठा होऊ शकतो ह्याचा माझा विश्वास नाही. संघटना मोठी आहे, विचार मोठे आहेत, ते वर्षानुवर्षे चालतात, पण एक व्यक्ती असा झाला होता जो सर्व पक्षातल्या लोकांना ज्याचं नाव घ्यावं वाटतं, सर्व पक्षाच्या लोकांना ज्याच्याविषयी विचारांना अजूनही बोलावं वाटतं, ते आपले गोपीनाथ मुंडे साहेब आहेत. आणि त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीच्या विचारांची जबाबदारी ही माझ्या एकटीवर नाही, तुमच्या सर्वांवर आहे. आणि म्हणून सत्ता असेल किंवा नसेल, पद असेल किंवा नसेल, प्रतिष्ठा असेल पदाच्या संबंधितली तर नसेल, पण माझ्या लोकांचं हे प्रेम आणि आशीर्वाद आणि ही एकजूट अशीच राहील, हे काम आपल्याला करायचं आहे. आता आम्ही फिरणार आहे, महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे.
आता मला मध्ये काही झालं बिलं तर तेवढं माहित नाही. आता एवढं तुम्ही लोकांनी सत्कार जो ज्याच्या डोळ्यात अश्रू आहे, ज्याच्या पोटात दुःख आहे, ज्याच्या मनामध्ये पीडा आहे, ज्याच्या हृदयामध्ये दुःख आहे, त्या माणसापर्यंत पंकजा मुंडेला आणि तुम्हाला पोचावं लागणार आहे. तुमचं आता दायित्व वाढलंय. मंत्रालयाच्या चक्रा आता कमी करायच्या आहेत, कारण ताई नाहीयेत. काय करणार तर जाऊन आता आपल्या चक्रा त्या अंतिम माणसापर्यंत आपल्याला न्यायच्यात. आपल्याला आता अंत्योदय करायचा आहे. त्या सामान्य सगळ्यात शेवटच्या व्यक्तीला आपल्याला मदत करायची आहे. तुम्ही इथे येऊन तुम्हाला काय मिळतंय? काय खाऊ मिळते का? उपाशीच येतात, आपलं आपलं बांधून आणतात, खातात जातात, बरोबर आहे. मी पण तशीच येते. काही मिळतं का? काही मिळत नाही. मला लोक म्हणाले तुम्ही भाषण करणार आहात ऑनलाईन, कसं भाषण करता येईल? बाहेर लोक आहेत, त्यांना ऐकू यायलाय का माहित नाही. शांत बसलेत म्हणजे ऐकू यायला, ऐकू यायला का बाहेर? ह्या लोकांना ऐकू येणार नाही. लोक कसे ऐकतील? कसं मी भाषण करून? माझं जरा ते संचारत आहे रे दसऱ्याला. 8-10 लाख लोक बघते, ओरडतात लोक. मलाही एक शक्ती येते, दैवी शक्ती येते. आज मला वाटलं तशी शक्ती येईल का? नाही. एवढे लोक बघायची सवय. आज आपण मना केलंय लोकांना यायला, पण काय माहित नाही, भगवान बाबांचा चेहरा बघितला आणि मला असं वाटलं मी 10 लाख लोकांच्या सभेसमोर उभी आहे. मला असं वाटलं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आलेत. आणि मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मुंडे साहेब साक्षात मला आशीर्वाद देत आहेत. हे पुण्याई आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे खूप महत्वाचे आशीर्वाद आहे. खूप महत्वाची जबाबदारी, खूप मोठं दायित्व आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना हे दायित्व पूर्ण करायचं आहे. आमचा मेळावा होऊ शकला नाही जसा दरवर्षी होतो, तसेच बाकीच्यांचे आणि सभांचे प्रश्न आहेत, पण हा मेळावा एक आमचा एक वेगळी रौनक या मेळाव्याची, एक वेगळी शक्ती या मेळाव्याची आहे. जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण याचेही रेकॉर्ड मोडू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क सुद्धा भरवायचा आहे. या भगवान बाबांची मूर्ती जिल्हा परिषदलाही उभे नव्हते. कधी स्वप्नात भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल असं वाटत नव्हतं. त्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये मुंडे साहेबांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. तेव्हा शिवाजी पार्कला बसले मित्रांवर आणि म्हणले मी एक दिवशी हा शिवाजी पार्क भरवून इथे सभा घेणार आणि संघर्ष यात्रेचा समारोप मुंडे साहेबांच्या शिवनेरी ते शिवतीर्थ कुठं झाला? शिवतीर्थावर आणि त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून आज मी सांगते, एक दिवस आपला हा मेळावा त्या शिवतीर्थावर मी घेतल्याशिवाय राहणार. मला कोण म्हणतोय ते आता तुम्ही कसं करताल? मतदारसंघ नाही म्हणलं. अरे तुम्ही आमदार नाही म्हणलं. मी आमदार कशी नाही? पाथर्डीची आमदार आहे मी, जिंतूरची आमदार आहे मी, केजची आमदार आहे मी. काय रे बाबा, अरे मी सगळ्या ज्या ज्या ठिकाणी माझा आमदार आहे, ज्या ज्या ठिकाणी माझा व्यक्ती माझ्या चिन्हावर निवडून आहे तिथली आमदार नाही का मी? मग आता आणि डॉक्टर साहेब खासदार तुमच्या जागी मीच आहे. मीच आहे. अरे मला किती आनंद होतो की माझ्या माणसांना संधी मिळते. मी असल्या खोट्या विचारांची नाही. अरे मला जेव्हा कुणी म्हणलं तुम्ही, अरे माझ्याऐवजी दुसऱ्याला, माझ्याच काय घरात सगळं, मला काही गरज नाही आहे. मला गरज आहे का? त्यामुळे आज मला असंच करायचं. मला महाराष्ट्रातल्या किमान 120 आमदार बनायचं. 120 आमदार बनायचं की नाही आपल्याला पुढचा टार्गेट आहे का? नाही. आणि मग हे कशासाठी करायचंय? हा काही कुठल्या पक्षाचा मेळावा नाही आहे, हा राजकीय मेळावा नाही आहे.
पण आता राजधर्म आणि हे राजकारण आणि धर्मकारण एकत्र केल्याशिवाय समाजाचा उत्थान होऊ शकत नाही, समाजाचा उत्थान होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांनी सुद्धा या गोष्टींनी आपल्या समोर एक पायंडा घालून दिलाय. संत महंत राजकारण धर्मकारण यांची सांगड घातल्याशिवाय समाजाचं उत्थान होऊ शकत नाही. त्या छत्रपती शिवरायांना स्मरून समाजाचं उत्थान करण्याच्या या कामामध्ये स्वतःला लागणाऱ्या पदांची पर्वा न करता शिवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवान बाबा माझ्या पाठीशी आणि मुंड साहेब तुमच्या सर्वांच्या दृष्टीमध्ये मला आशीर्वाद देत असताना मी वचन देते की तुम्ही तरी खचून जाऊ नकात. मी खचतच नाही, अरे साहेब गेले मी तुमच्या जीवावर उभी राहिले, तुम्ही खचले तर मला कोण बघणार. तुम्ही खचायचं नाही, तुमच्या जीवावर मी भक्कम उभी आहे, भक्कम उभी राहणार आहे. कोणालाही चिंता करायची कारण नाही. पहिले मी वाटेल तेवढा निधी द्यायचे पैशाचा पाऊस, म्हणजे पैशाचा मी पैशाचा नाही बरं का, निधीचा पाऊस पडला. आता आता रस्त्यावर उतरून आम्ही सरकारला ज्या विचारू, मला आसूड दिला परवा आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाने, आसूड तलवार आणि कोयता, काय गरज आहे आपल्याला टेन्शन घ्यायची. या सरकारच्या चांगल्या कामांचं कौतुक जाहीरपणे करण्याचं धारिष्ट गोपीनाथ मुंडेच्या कन्येमध्ये पंकजा मुंडेमध्ये आहे. आणि सरकारला ज्या विचारण्याचा आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा, सरकारकडून विकास करून आणण्याचं सुद्धा हे धारिष्ट आपल्यामध्ये आहे. ते धारिष्ट माझ्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये नाही, ते तुमच्या सर्वांच्या बळावर आहे. तुम्हाला माझ्या असल्याने ताकद मिळत असेल तर मी जीवनाच्या शेवटच्या, मला काही नाही आता, माझा मुलगा 19 वर्षाचा आहे, काय आता मला काम आहे. आधी नव्हतं ते लेकरू 1 वर्षाचं, 19 वर्षाचं झालं मला कळलं पण नाही. तुमच्याच कडे लक्ष आहे माझं, काही नाही मला आता. तुम्हीच पांढरे वस्त्र पण परिधान करून टाकले आज बाय योगायोगाने. जीवनच तुम्हाला अर्पण आहे, तुम्हाला अर्पण आहे, भगवान बाबांच्या विचारांना अर्पण आहे, मुंडे साहेबांच्या स्वप्नांना अर्पण आहे. आणि शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही त्याला अर्पण आहे. पण खूप कारस्थान आहे, रात्र वैराची आहे. आपल्या जिल्ह्यात करोना झालेले